इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 धडा 1 गुरुत्वाकर्षण प्रस्तावना. मुलांनो, वर फेकलेला चेंडू सरळ रेषेत खाली येणे, झाडावरील फळ जमिनीवर पडणे हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडते. वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते हे आपण मागील इयत्तेत पाहिलेच आहे. आता आपण मागील इयत्तेत या बलाविषयी काय शिकलो आहोत ते थोडं आठवूया. मुलांनो, सांगा बरं, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम होतो? सर, चेंडूला लात मारल्यास तो वेगाने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. तसेच रबरी चेंडू दाबला असता त्याचा आकार बदलतो. बरोबर. यावरून आपल्या लक्षात येतं की स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते, म्हणजेच जमिनीवरील स्थिर असलेल्या चेंडूला धक्का मारल्यास तो गतिमान होतो. तसेच आपण गतिमान वस्तू देखील बल वापरून स्थिर करू शकतो. म्हणजेच आपण आपली रस्त्यावर धावणारी गाडी किंवा सायकल ब्रेक लावून थांबवू शकतो. रबरी चेंडू बल वापरून दाबला असता त्याचा आकार बदलतो, म्हणजेच बलाचा वापर केला असता वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यांमध्ये बदल होऊ शकतो. मुलांनो, आपण वस्तूंची चाल व गतीची दिशा दोन्ही बदलू शकतो. याचंच उदाहरण म्हणजे जेव्हा क्रिकेट खेळताना गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला तर चेंडूची चाल व गतीची दिशा दोन्ही बदलतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वस्तूची चाल बदलणं म्हणजे काय? तर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असं म्हणतात. चाल ही अंतराशी संबंधित असते. वस्तूची चाल बदलणे म्हणजे जेव्हा आपण गतिमान सायकलचे ब्रेक दाबतो तेव्हा तिचा वेग कमी होतो. सांगा बरं, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत? सर, गुरुत्वीय बल, विद्युत चुंबकीय बल हे बलाचे प्रकार आहेत. छान. तसेच अणुकेंद्रकीय बल हा देखील बलाचा एक प्रकार आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे गुरुत्वीय बलाचे उदाहरण आहे. तर दोन गतिमान विद्युत प्रभारांमधील बल हे चुंबकीय बलाचे उदाहरण आहे. तसेच अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्यामधील बल हे अणुकेंद्रकीय बलाचे उदाहरण आहे. तुम्हाला गुरुत्वाकर्षण बलाविषयी काय माहीत आहे ते सांगा. सर, गुरुत्वाकर्षण बल हे वैश्विक बल आहे, म्हणजेच ते कोणत्याही दोन वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. अगदी बरोबर. तर मुलांनो, आता आपण या गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कसा लागला ते जाणून घेऊ. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. ते एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना एक सफरचंद झाडावरून सरळ रेषेत खाली जमिनीवर पडताना त्यांना दिसलं. तेव्हा त्यांना प्रश्न पडला की झाडावरील सफरचंद हे सरळ रेषेत म्हणजेच क्षितिज लंब दिशेनेच खाली का पडतात? तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत? यावर खूप विचार केल्यानंतर सर न्यूटन यांच्या लक्षात आलं की झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाला पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. तसेच झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही तिरकस नसून क्षितिज लंब आहे. म्हणून सफरचंद हे झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. या आकृतीमध्ये पृथ्वीवर एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. मुलांनो, सफरचंदाला स्वतःचे असे वजन असते. वजन म्हणजे वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन म्हणतात. सफरचंदावरील बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला ते लंब असते. तसेच आकृतीत आपल्याला चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखविले आहे. न्यूटनने विचार केला की हे बल पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? हे समजण्यासाठी मुलांनो, तुम्ही विविध ग्रहांच्या गुरुत्वीय बलासंदर्भातील सादरीकरणांचा संग्रह करा.